नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा टोटल सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांच्या मनापासून स्वागत आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा मान्य उद्धव ठाकरे व मान्य राज ठाकरे पुन्हा एकत्र अत्यंत महत्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे बघा राज्यातील तमाम मराठी माणसाच्या मनातील इच्छा अखेर पूर्ण झाली आहे तसेच राज्यातील उपस्थित जनतेने एकच मोठा जल्लोष केल्याचं पाहायला मिळाला आहे त्याचबरोबर एकत्र आल्यानंतर मान्य उद्धव ठाकरे यांनी हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय असा क्षण आहे अशी भाऊक प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे तर या बातमीविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया मित्रांनो जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला आणि आवडला तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट या युट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर व्हिडिओ खालील लाल कलरच्या च्या क्लिक करून समोरील बेलवर सुद्धा क्लिक करा जेणेकरून असे नवनवीन आणि माहितीपूर्ण बातम्या तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील तर चला काय बातमी सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची राजकीय बातमी समोर येत आहे बघा मान्य उद्धव ठाकरे आणि मान्य राज ठाकरे पुन्हा एकत्र आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी या संदर्भात आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा तर जाणून घेऊया संपूर्ण महत्वाची बातमी तत्पूर्वी बघा राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप बघा राज्य सरकार स्थिर आहे मजबूत आहे आघाडीला कोणताही दुकान आहे असं महाविकास आघाडीचे नेते कितीही सांगत असले तरी सध्याची हवा मात्र काही औरंग सांगत आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांपासून ते काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यापर्यंतचे सर्वच नेते मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहताना दिसत आहे त्यामुळं निवडणुका होणार की काय असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथे एक वक्तव्य करून खळबळ उडून दिली आहे मीही मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहतोय असं सांगून जयंत पाटलांनी आपणही मुख्यमंत्री पदाचे भविष्यातील दावेदार असल्याचं नमूद केलं होतं त्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अत्यंत चालाखीने प्रतिक्रिया देऊन हा विषय कसा संपेल यावर भर दिला त्यानंतर जयंत पाटलांनी सर्व सारव करून मी तसे म्हणलोच नाही अशी भूमिका घेतली होती त्यानंतर जयंतरावांनी लगेचच राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यंत्रेची घोषणा करून संपूर्ण राज्य पिंजून काढणार असल्याचं जाहीर केलं जयंत पाटलांचं मुख्यमंत्री पदाचं विधान आणि त्यांचा महाराष्ट्र दौरा या दोन गोष्टी आता राजकीय विश्लेषक जोड पाहत आहे राष्ट्रवादी नंबर चा पक्ष होण्यासाठी कामाला लागले आहे यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचा त्याचा अर्थ काढला जात आहे दुसरा अर्थ राष्ट्रवादीला भविष्यामध्ये मुख्यमंत्री पदावर दावा करायचा आहे त्यामुळेही राष्ट्रवादीची मोर्चे बांधणी सुरू असल्याचंही सांगितलं जात आहे आणि त्यानंतर बघा सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज बघा मान्य उद्धव ठाकरे आणि मान्य राज ठाकरे पुन्हा एकत्र बघा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण झाले या समारंभाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मान्य शरद पवार यांच्यासह मनसे अध्यक्ष मान्य राज ठाकरे व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते मान्य राज ठाकरे आणि मान्य उद्धव ठाकरे हे चौदा महिन्यानंतर एकाच व्यासपीठावर आलेल्या या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळाले मान्य उद्धव ठाकरे यांनी मान्य राज ठाकरे यांना पुतळ्याबाबत काही माहिती दिल्याचंही यावेळी पाहायला मिळालं तर कार्यक्रमावेळी मान्य राज ठाकरे आणि मान्य उद्धव ठाकरे यांनी एकत्र हात जनतेचे अभिवादन स्वीकारले मान्य राज ठाकरे आणि मान्य उद्धव ठाकरे यांना अशा रीतीने एकत्र पाहिल्याने जमलेल्या तमाम शिवसैनिकांनी एकच जल्लोष केल्याचे पाहायला मिळालं दरम्यान या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यानंतर शिवसेना प्रमुखांचे पुत्र आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाऊक प्रतिक्रिया दिली हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय कायम लक्षात राहणारा असा क्षण आहे असे सुद्धा मान्य उद्धव ठाकरे म्हणाले